जिथे गुणवत्ता हेच संस्कार व 100% समाधान हीच परंपरा. आपल्याला विटा परिसरात गुंतवणूक करायची, फ्लॅट, गाळे अथवा ऑफिससाठी प्राईम लोकेशनला जागा शोधताय, सदरची जागा प्राईम लोकेशनला आहे का? तिथून गार्डन, भाजी मंडी, हॉस्पिटल्स, मेन मार्केट, एसटी स्टँड हे सर्व काही जवळ आहे का? सदरचे बांधकाम गुणवत्तापूर्ण, भूकंपरोधक, लिफ्ट असणारे व वास्तुशास्त्राप्रमाणे असणार का? मग हे सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार का? तर होय, या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर, श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. आपल्या गरजे व बजेटनुसार गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी फक्त आणि फक्त श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन विटा. तसेच सांगलीमधील भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मांजर्डे अंतर्गत येणाऱ्या मोराळे पेड येथील एका महिलेला गावातून डोंगरामध्ये जाऊन छोट्या झोपडीत राहून दिवस काढावे लागत आहेत. आरोग्य विभागाने या महिलेची या 15 दिवसात कोणतीही दखल घेतली नसून 15 दिवस उलटून गेले तरीही ती महिला वादळी वाऱ्यासह पावसाचा सामना करीत झोपडीत दिवस काढत आहे. 10 ते 12 दिवसापूर्वी पतीचे निधन झाले, परंतु त्या महिलेला पतीच्या मातीलाही जाऊ दिले नाही. मूलबाळ नसल्याने आता ती एकटी पडली आहे. असे असून सुद्धा आरोग्य विभाग मात्र या महिलेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र समोर आले. काय आहे नेमकी या महिलेची परिस्थिती पाहूयात. आपण या ठिकाणी आहोत. ह्या एक महिला आहे तिथे, एक त्यांना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं गेलं आणि त्यांना गावातून इथं राहावं लागलं. गाव सोडून डोंगरात राहावं लागतंय त्यांना. आपण बघू शकतो आहे पाठीमागं त्यांची छोटीशी झोपडी आहे, त्यांना त्यात वास्तव्य करावं लागत आहे. आणि 8 ते 10 दिवसापूर्वीच त्यांचा पती जो आहे तो लिव्हरच्या त्रासानं त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांना गावातून इथं डोंगरात असं एका झोपडीत राहावं लागते. नाही तर कोणती आरोग्य सेवा आहे, नाही तर कोणते आरोग्य सेवेचे कर्मचारी येत आहेत, त्यांना कोणत्याही गोष्टीचं कोणतीही दखल घेतली जात नाही. ते काय म्हणाय, कोरोनाचं पॉझिटिव्ह राहिलं म्हणून मला तिथनं रानातल्या झोपडीत नेऊन ठेवलं. इथं कुठला डॉक्टर नर्स कोण येत नाही, इथं काय दखल कोण घेत नाही. पावसात वाऱ्यात मी इथं एकटीच राहते. संध्याकाळी बुधवारी टेस्ट केली, गुरुवारी संध्याकाळी रात्री 1:30 नवरा वारला. त्यांनी मातीला जाऊन दिलं नाही, कुठलं काय करून दिलं नाही, येऊन दिलं नाही. राहावं म्हणून सांगितलं होतं. पाऊस वारा आल्यावर छप्पार उडून गेलं, तरी पण इथं आता 14-15 दिवस आहेत, तरी सुद्धा कोण आलेलं नाही. उद्यापासून डॉक्टर की नर्स की कोण आलेलं नाही. माझ्या पोटा पाण्याची सोयी काय चाललंय, काय खाल्लं कोणी विचारलं नाही. तर अशा पद्धतीनं आरोग्य सेवा कोणतीही यांना मिळत नाही. इथं कोणताही आरोग्य कर्मचारी येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथं गावातील सरपंच किंवा उपसरपंच यांनी आरोग्य सेवेशी कॉन्टॅक्ट साधला असता त्यांची उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत, त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत आहेत आणि वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. इथं 15 दिवस झाले तरी यांना इकडं कोणीही बघायला आलेलं नाही, काय चाललं आहे किंवा काय खात आहे हेही कोणी विचारपूस केलेलं नाही. तर अशा पद्धतीने यांचं जीवन हे डोंगरात असं एकटं महिला असून ते असं जगत आहेत, तर ह्याच्याकडे कृपया शासन किंवा प्रशासन लक्ष देणार का, आरोग्य विभाग इथं पोहोचणार का, हीच एक आशा आहे. प्रतिकरण खांबे, 7 स्टार न्यूज, पेड.